मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है। व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है। ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स। 25 साल का शुद्धता का भरोसा, लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपुर। नागपुर की आबादी दिन ब दिन बढ़ रही है, जिसे लेकर शहर का टाउन प्लानिंग लोगों को सुविधा हो इसलिए पहले ही सुविधाजनक प्लानिंग कर सही से नक्शा बनाता है। कोराडी के बोखारा गांव से लेकर नारा तक इसी प्रकार से आउटर रिंग रोड की प्लानिंग की गई, मगर पूर्व ऊर्जा मंत्री बावन कुले के कहने पर इस आउटर रिंग रोड को ही सरका दिया गया, जिस वजह से कई लोगों का नुकसान हो रहा है तो पूर्व मंत्री बावन कुले के नजदीकों को फायदा पहुंच रहा है, ऐसा आरोप परिसर के लोगों ने लगाया है। इस बारे में कई कागजात महाराष्ट्र T24 के हाथ में लगे हैं। यह रिंग रोड जहां से सरकाया गया है वह जमीन भीमराव रोकड़े के प्लॉट में आता है, जिन्हें पिछले कुछ दिनों से कुछ लोग विधायक बावनकुले के नाम से फोन कर धमका रहे हैं, ऐसा आरोप रोकड़े परिवार के सदस्य ने लगाया है। जगह के मालक भीमराव रोकड़े ने इस बारे में NHAI के अधिकारियों से बात करनी चाहिए तो उन्होंने बात को टालते हुए कहा कि अब आपसे भीम आर्मी के नरेश मोड़गरे, जो चंद्रशेखर बावनकुले के चेले है, वही आपसे बात करेंगे, जिसका ऑडियो क्लिप भी महाराष्ट्र T24 के पास है। हेलो, नमस्कार। हाँ जी सर, आपको इन्फॉर्म किया था ना, जब तक NHAI वाले हमको लिख के नहीं देंगे तब तक एरिया में काम नहीं होगा। आपके घर पर अब काम नहीं हो रहा है? नहीं सर, एक बात सुन लीजिए, जो ब्रिज बना है ना उधर के साइड से, वो अलाइनमेंट में गलत है, तो आप समझ जाइए कि वहाँ पे भी काम नहीं होगा। जो चीज गलत बनी है वो वहाँ पे काम ही नहीं होगा ना। हेलो, मैं फोन में आ रहा, आपको पूरा अलाइनमेंट से क्या मतलब है सर? ब्रिज ही गलत है, डायरेक्शन ही गलत है, तो वहाँ पे काम क्यों कर रहे हैं? मेरा ये बोलना है, आपको डायरेक्शन तो समझ में आता है ना, हमारे पास डायरेक्शन समझ में आता है, लेकिन आपको उससे क्या तकलीफ हो रही है बताओ सर? वहाँ पे गलत काम ही नहीं हो सकता, जगह नहीं है ना, सरकारी लैंड नहीं है, तो काम क्यों कर रहे हैं वहाँ पे? गलत काम हुआ है तो जब तक वो लिख के नहीं देंगे NHAI वाले, मेरा सिंपल सर बात है, NHAI वाले जब तक लिख के नहीं देते हैं वहाँ पे आप एच भी नहीं कुछ भी नहीं डाल सकते वो एरिया में। एक मिनट रुक जाता हूँ, ये रोकता की क्या बोल रहे हैं? हेलो हेलो, हाँ बोलिए, कौन बात कर रहे हैं? अजीब अंसारी। हाँ बोलिए, क्या बोलना है? अभी आपने फोन किया ना। हाँ तो सर को बताया ना मैंने, अभी नरेश मोटगरे आ रहे हैं, वो आपसे बात करेंगे, ठीक है ना? कौन है ये? कौन से आदमी है? कौन और हमको प्रेशर है कि वो गाड़ियाँ रुकनी नहीं चाहिए। नहीं कौन है ये? ये आपसे बात करेंगे, आप क्या फोन करके कोई फायदा? ये मोटगरे कौन है? ये नरेश मोटगरे कोई भीम सेना, कौन सा सेना का अध्यक्ष, वो बॉस के साथ चला है। हाँ ट्रांसपोर्टर ट्रांसपोर्टेशन उसको ही दे दिया है पूरा फ्लैश। हाँ उसका गाड़ी रुकने का हमारे में तो ताकत नहीं है। हाँ ऐसा है क्या? ऐसा ही है। हाँ तो ठीक है, बात करेगा। ठीक है ठीक है ठीक है सर, ठीक ओके। इस विषय में नरेश मोड़गरे, जो कि खुद को बावनकुले का आदमी बताता है, उसने भीमराव रोकड़े से बात की और काम शुरू रखने की बात की है, उनका क्या कहना है खुद सुनिए। हेलो 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 हेलो, कौन? रोकड़े जो नरेश मोड़गरे बोलतो। हाँ बोला। हेलो, काम बंद केलावा म्हणे असं समजलं मला। नाही ते NHAI वाले आले होते, त्यांच्या NHAI वाले पण आहे, मी साहेबांचं काम आहे, बावनकुले साहेबांकडून आलो आहे। हां एकदा बंगल्यावरून आलो इकडे, तर म्हणून तुम्हाला भेटून घ्या साहेब, काय विषय आहे तर ठीक आहे। ते ऍक्च्युली कसे आहे, जमीन NHAI ला माहित आहे, भारत सरकारच्या नावाने जागा नाही, तर तुम्ही काम नाही करतायत ना, आणि तिथे चुकीचे काम करून ठेवले, त्याचे आमच्या जो डॉक्युमेंट्स होते नाही आता काय झालं ते केलंय त्यांनी क्लिअर, हा नॅशनल हायवे आहे, रिंग रोड आहे, त्याच्यामुळे त्यांनी ते क्लिअर केलं, साहेबाकडे आले होते ते साहेबांनी। हॅलो हॅलो, हा बोला। ऍक्च्युली मी तर स्पॉट होता। हॅलो हा बोला। स्पॉटवर आलो म्हटलं इथे। हा 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 हा, मला वाटतं तुम्ही घरी आहे का की दुकानात गेले? नाही मी शॉपला आलो आहे, ऑफिस मध्ये। बोला। आता मी म्हटलं ते काम वगैरे नका थांबू। काम कसं आहे सर, बघा काम कायद्यानं सुरू होत असेल
तो डॉक्युमेंटनी लिहून द्यायला पाहिजे एनएचआयने. चार वर्षापासून काय होत आहे हे आम्हाला माहित आहे. आम्ही आमचा वेळ घालवून कोणाला त्रास देऊन आम्हाला काही अर्थ नाहीये. दुसऱ्याला फायदा नाही काही नाही. काय कायद्यानं काम करा, काही इश्यू नाहीये. त्या कायद्यानं नाही सुरू आहे सर. चार वर्षापासून एनएचआय प्रोजेक्ट डायरेक्टर येऊनार आले. आम्ही अप्लिकेशन टाकले, जागेवर का बरं आले चार वर्षापासून. आणि तुम्ही जागा कोणाची आहे? जागा कोणाची आहे ते दाखवा ना एनएचआयनी. मी तेच म्हणत आहे ना. मी काय म्हणत आहे एनएचआयची जागा आहे ना, मग का बरं नाही दाखवता चार वर्षापासून एनएचआयचा प्रोजेक्ट डायरेक्टर? काय तुम्ही म्हणत आहे काय सॉल्व आउट झाला? बोलल्याने सॉल्व आउट नसते होत सर. खोटं बोलून हे खोटं बोलून काम करत आहे. हे आहे सरकारी काम आणि नाही काय आपली काही खाजगी जागा नाही तिथे काम करून राहिले. सर तुम्ही बरोबर, सरकारी जागा आहे ना, मग सरकारी लँड दाखवा ना. नाही पण आपली आपल्या मालकीची आहे का ती जागा? नाही त्याच्या मालकीची आहे, दाखवा ना मग. नाही पण आपल्याला अधिकारच नाही ना ते सरकारी काम थांबवणे. संविधानाने आम्हाला अधिकार दिला, चुकीचं काम करताय त्याच्यावरती कोणी नाहीये. संविधानाने अधिकार आहे आमचे. नाही नाही ठीक आहे सर, त्यांची जागा आहे, मला दाखवा ना. आले का बरं नाही चार वर्षा पहिले? चार वर्षा सर्व काम सुरू आहे रोडचं. नाही मला माझं हे म्हणणं आहे त्यांची सरकारी जागा आहे तर दाखवा ना. माझं दुसरं नाही, मग तुमचं काय म्हणणं आहे म्हणजे मला थोडं सांगा बरं समजेल. थोडं तुमचं काय म्हणणं आहे? माझं हे म्हणणं त्यांची जागा आहे ते दाखवा ना. अच्छा म्हणजे त्यांची नाही तर मग ती कोणाची आहे असं म्हणते आपल्याला? त्याच्यासाठीच आमचं म्हणणं आहे ना, कायद्यानुसार काम करा. बोलल्याने काय काम होत आहे चार वर्षात मला सांगा. प्रोजेक्ट डायरेक्टर इथे नाही आला, तुम्ही म्हणत आहे बोलल्याने सॉल्व आउट केलं बंगल्यावरती बावनकुळे साहेबाच्या तिथे. बोलल्याने काय होत ना, डॉक्युमेंट काय बोलतात? अहो मला एक समजत नाही का ती काय आपली खाजगी जागा नाही आहे ना ती, तर दुसऱ्याची जागा सरकारी जागा असत ना तिथे रोड चालला तर ते रोड नॅशनल हायवेच्या. माझं म्हणणं आहे सर कुठूनही रोड टाकायचं तर कुठूनही काही कसंही टाकायचं का? काही जागा चालली का आपली जागा म्हणजे आपली जागा चालली ना तर त्याच्यात पैसे भेटतात. शेतीतून रोड चाललाय, शेतीवाल्यांना आपण पैसे देतो, शेतीवाल्यांच्या परवानगीने रोड टाकतो. हो ते झालं बरोबर. भूसंपादनचे कायदे आम्ही माहीत करून घेतले. आमची जागाच नाही जात आहे. हा आमचा टच पण नाही होत आहे. आमच्या ह्याच्यातलं जे काही आहे एक्स वाय झेड आम्हाला माहित आहे किती जागा जात, किती जागा जातच नाही आहे हा विषय आहे. तर तुम्ही हे लोक आमच्या इंटर कला कशाला येऊन राहिले आम्हाला प्लॉट मध्ये? काही गरज हो. अच्छा हा असं सांगा ना, तुमचा प्लॉट कुठे आहे मग तसं असं सांगा ना का तुमच्या प्लॉट मध्ये आहे तर ठीक आहे ना, बोलता येईल तसं. हा त्याला माहित आहे ना सर्व सर, ए टू झेड त्या बन्सल ग्रुपमध्ये एमएपीचे लोक आहेत, सर्वच माहित आहे त्यांना. आता हे परत परत गोष्टी घुमून फिरून काय कंपाऊंड बनलाय सिमेंट पोलचं, ते तुमचं घर आहे का? हो हो ते सिमेंट पोल समोर लावले आहे. हो बरोबर आहे ते रोडच्या बाजूला सिमेंट पोल कंपाऊंड केलं तुम्ही समोर. जाळी लावली आहे सिमेंट पोल, सिमेंट पोलला जाळी लावली आहे. हा ती तुमची जागा आहे का? हो. ठीक आहे ना, एक काम करा तुम्ही बी आपल्या जागेचा नकाशा घेऊन या. आमच्या जागेचा नकाशा कशाला आणू सर? पहिली गोष्ट तर एनएचआयने आम्ही त्या दिवशी बोललो, आमचा वकील पण बोलले, सर्व बोलले. आता त्यांच्याकडून रिटर्न मध्ये पाहिजे, सरकारी माणसाकडून पाहिजे ना. आम्हाला आमच्याकडून डॉक्युमेंट घेऊन काय करणार? मला म्हणणं आहे की तुमची चार वर्षापासून मला प्रोजेक्ट डायरेक्टर इथे येऊन का बरणार आला, हा क्वेश्चन आहे. म्हणजे प्रोजेक्ट डायरेक्टरच्या तुम्हाला नॅशनल हायवे वाल्याची काम आहे म्हणता ना प्रोजेक्ट डायरेक्टर? हा तर नॅशनल हायवे वाला इथे येत का बरं नाहीये हा मुद्दा आहे. हा जमीन दाखवा ना तुम्ही, तुमची तुम्ही पण काम घेतलं आहे तर लिगल जागेवरती टाका ना, मी कशा लावणार तुम्हाला? तुमच्या सेल डीडच असेल ना जागेची? नाही सर आमचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. आमचं सर्व एसडीओ सगळं सगळ्यांनी चेक केलं, कलेक्टरनी चेक केलं, आमचा काही प्रॉब्लेम नाहीये. जागा एनएचआयची आहे, भारत सरकारची आहे, हे दाखवा ना. पुन्हा जागा तर असेलच ना, सरकारची असेल, भारत सरकारची असेल ना तर मग आले का बरं नाही? समोर यायला पाहिजे जागा असेलच ते भारत सरकारची असेल. नाही पण तुम्ही जे मी याच्यासाठी नाही म्हणताय, जेव्हा लिगल काम होत आहे तुम्ही रात्र कधी काम करा ना, मला काय प्रॉब्लेम आहे?
जर तिथे पुलच चुकीचा बांधलाय, डायमेन्शन ते अलाइनमेंट आणि सगळं सगळं चुकीचं आहे, तिथे काम कशाला करताय? दुसरी जागा आहे ना, तिकडे टाका ना, किती काम उरलंय? रोड नाही बनले ठीक आहे ना, ठीक आहे. नाही असं बघा, तुम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे काम थांबून काय फालतू अडचण कशाला करता असं माझं? नाही नाही सर, बघा माझं म्हणणं आहे कायद्यानुसार काम झालं पाहिजे, मी त्याच्याबद्दल काही म्हणणार नाही. त्यांना पहिले पण कायद्यानुसार म्हणजे कसं मला समजलं नाही, थोडं सांगा तर. कायद्यानुसार म्हणजे कसं? कायद्यानुसार म्हणजे ते ज्या जे जागा आहे प्रॉपर त्यानुसार जागा घ्यायला पाहिजे एनएचआयने. आणि त्यानुसार तुमचं म्हणणं आहे की जास्त घेऊ केले बा तुमच्या घराकडून, असं म्हणणं आहे. चुकीची चुकीच्या जागेत रोड बांधून राहिले तर तुम्ही खपून घेणार का? कुठे कुठे काही रोड बांधायचं आपल्या मताने? सरकारी आहे तर लहान रोड नाही, रिंग रोड आहे तर मलाही माहित आहे, हायवे आहे, रिंग रोड आहे. चुकीचं कसं करणार? चुकीचं करू शकतात ना, का बरं नाही? आणि ते असं आहे की ते काही आपण तू काही हे नाही चुकीच्या ठिकाणी बनवणार बा, तिथे सर चुकीचं बनलाय सर. आता काय जोपर्यंत ते एनएचआय वाले समोर येत नाही तोपर्यंत काही काम होणार नाही. ते खाजगी जागा तर नाही आहे ना आपली, आहे की नाही? नाही खाजगीचा विषयच नाही ना, संविधानाच्या समोर आहे ना, तू कोणी जाऊ नाही शकत ना. तेवढा हक्क आम्हाला दिलाच आहे ना. नाही ते आहे म्हणा, काय मग आम्ही काय म्हणत नाही. तुमचा लॉस झाला, जिथे लिगल काम आहे तिथे लिगल काम होणार, माझं काय अडचण नाही. इलिगल तिथे काम कायदे जर तुम्ही तोडत आहे तर मग त्याच्या आम्हाला पण कायदा तोडा लागेल, अशी गोष्ट येणार ती गोष्ट. सर कसं आहे, काम करा ना तुम्ही, नाही म्हणताय पण लिगल काम असेल तर करा. जिथे नाही म्हटलंय आम्ही, म्हटलं रिटर्न मध्ये द्या एनएचआयने, मग करा तुम्ही. मला सांगा, एवढं मोठं हायवेचं काम बनून राहिलं, हे तर अनलिगल तर नाहीच आहे ना. इनलिगल काम सुरू आहेत ना, असं कुठलंच भारतात हे नाही आहे काम करायचं. पुरा पूर्ण नाही म्हणत आहे, जिथे जिथे डिस्प्यूट करायचा प्रश्न आहे तिथे करत आहे. नाही कसं आहे, आता काही नकाशा पारित झाला, सारं झालं, हायवे सर्वे केले, पारित प्रोजेक्ट आता जे आहे माझ्याजवळ त्याच्यावर बेसिसवर मी बोलत आहे. आणि मला वेळ तुमचा घालून माझा वेळ करून काही अर्थ नाहीये. आता एनएचआयले रिटर्न मध्ये द्यायला पाहिजे ना, एवढेच खरे आहे तर. हा मग एनएचआयले खरे आहे तर 4 वर्षात का बरं आला सांगा उत्तर याचं. तुम्ही म्हणत आहे सॉल्व आउट केलं, मला भेटला पाहिजे का एनएचआयला? एनएचआयला मला भेटून नाही, मला रिटर्न मध्ये पाहिजे. 4 वर्षात त्यांनी काय केलं म्हणजे काम का नाही केलं असं म्हणणं? काम नाही, यांनी जागा आणि जेवढे अप्लिकेशन आम्ही टाकलेले त्याच्यावर उत्तर का बरं नाही दिले आहे त्यांनी? आले का बरं नाही? इथे प्रोजेक्ट डायरेक्टर यायला पाहिजे ना, मोजणी झाली तर प्रोजेक्ट डायरेक्टर पाहिजे. इथे कोणाला दिले अर्ज? अर्ज म्हटलं कोणाकडे केले तुम्ही? अर्ज आम्ही एनएचआयला पण केले होते आणि भूमी अभिलेखला पण केले होते. आणि भूमी अभिलेख कडून यांनी मोजणी केली, त्यांनी मोजणी केली तर प्रोजेक्ट डायरेक्टर इथे हजर होता का? आणि प्रायव्हेटवाले सर्वे होते इथे, आता प्रायव्हेटवाल्यांची मोजणी होत असते का? सरकारी जमीन सरकारीच्या कामात नसते ना. नॅशनल हायवे वाल्यांना रिटर्न मध्ये उत्तर पाहिजे, आम्हाला रिटर्न मध्ये लिखित पाहिजे सर्व. ते काय बोलून काय अर्थ नाही त्यांना, 4-5 वर्षापासून ते टाळाटाळ करत आहे. माझं काय रिटर्न म्हणजे ही जागा म्हणजे दाखवायचे कोणाची म्हणतो? हा त्यांचं जागा दाखवा ना तुमची, त्यांची समजत नाही. रोकडीची काही तुमच्या घरून तर रोड चालला नाही, तुमच्या घराची भिंत पडून चालला नाही, तुम्ही मग मला दाखवा. आता एकदम संविधान म्हणाल तुम्ही, आम्ही बी संविधान आलो. संविधानानुसार दाखवायला पाहिजे ना. तुम्ही अशा गोष्टी करता की ज्याचा काही जागा तुमची आहे. हा आमचीच आहे ना, आताही आमचीच आहे ना, 7-12 तर लेआउटचाच आहे ना आमचा. तो पूर्ण रोड बनला तुमच्या जागेत बनला आहे का? मग अंदर कशाला येऊन राहिले हे आमच्या लेआउट मध्ये? तुमच्या लेआउट मध्ये कुठे आले मला समजत नाही. आम्ही थांबत आहे ना, असंच थोडी थांबत आहे सर, थोडं समजून घ्या. अरे तुमच्या फ्लॅट रोड मध्ये आलाय म्हणते आता हे लोक माझ्यासोबत आहेत सर्व. उलटी आता केस असतील तर फालतू लपड्या देऊन द्या तुम्ही. ते तुमच्या फ्लॅट रोड मध्ये आमच्या लेआउट मध्ये एंटर कशाला होता ते? आता तुमच्या फ्लॅट रोड मध्ये असं नाही, आता ते काढून राहिले. असं किती नाही रोड मध्ये आहे तर मी तेच म्हणत आहे, रिटर्न मध्ये आणाल दाखवा एनएचआयला, रिटर्न मध्ये उत्तर येईल तेव्हाच आपण बघू. रिटर्न वगैरे कधी कायद्यानं असते तुम्हाला काढून टाकायला, तुमचे कंपाऊंड काढायला लागेल मग ते.
कंपाउंड की गोष्ट नाही आहे, हात पण नाही लावू शकत कंपाऊंडला. पहिली गोष्ट त्यांच्याकडून रिटर्न मध्ये पाहिजे, तेव्हाच आपण समोर काय आहे त्यांचं बघू. ते उत्तरच देऊन लेआउट तुमच्या आहे का? मग आमचं आहे ना ते, आमची जागा आहे तर आमचेच लेआउट राहील नाही ते. म्हणजे पूर्ण लेआउट पूर्ण आमची जागा आहे ना इथे, सेलडीट लागली आहे ना, सर्व रजिस्ट्री आहे ना. अगं एका घराची जागा आहे ना तुमची, हे बाकी पूर्ण लेआउट तुमचे आहे का? बाकीचे प्लॉट प्लॉट धारकांचे आहे. पण आमच्या कशाला धक्का लागत आहे? आम्हाला आमच्या अंडर आमच्या अंदर आली नाही पाहिजे, बस संपली गोष्ट. तुम्हाला विचारायचा हक्कच नाही नो साहेब, एनएचआयला पाठवा ना. तुम्हाला काय प्रॉब्लेम? येतो ना मी तुम्हाला, असं नाही म्हणणं म्हणजे मला माझ्या संबंध आहे की आपण लोकल लोक आपण मराठी माणसं आहोत कशाला. ते गोष्ट नाहीये सर, मी एनएचआय पण लोकलची माणसं आहेत, एनएचआय सोबत पण बोललो आहे त्यांना. आपण सरकारी काम अडथळा निर्माण देऊ शकत नाही तेवढंच काय तुम्हाला सांगतो. आता कसं प्रेमानं झालं तर ठीक आहे ना, ते काय तर करतील. असं काय काय म्हणजे प्रेमानं, म्हणजे मी पण प्रेमानंच बोललो ना त्यांना. म्हणणं ते काम थांबू देणार नाही, ऐका. सरकारी काम आहे ते काही थांबू शकत नाही. ठीक आहे, उद्या समोर पुढं एवढा तुकडा सोडून काम करतील. आजच्या ते करणार एवढा मोठा रिंग रोड आहे, रिंग रोड कामं चुकीचे होत असतील तर तिथे थांबवले जातील. ते आता तुम्ही पण नाही करू शकत त्याच्यात अडथळा की हे असं आहे तसं आहे. जर ते खरं असतील तर ते येतील समोर एनएचआय डॉक्युमेंट घेऊन. त्यांच्याजवळ डॉक्युमेंट नाही म्हणतात ना, बोलतात फक्त. चार वर्ष चालू करणार आहेत तेव्हा येतील ते कागद घेऊन. नाही नाही काम थांबणार ते, असं जर ते चुकीचं काम करत असतील तर काम थांबणार. नाही नाही ते करतील ना, ते पोलीस घेऊन करतील काम करतील. बघू ना तर काय होतील, तर पोलीस घेऊन काम करतील काय ते बघू. एक त्याच्याकडं आहे, बाकी तुझ्या लोकांच्या सोय घ्यायला काय काय आजूबाजूच्या लोकांना भेटलो मी, सर्व चालू आहे. आम्हाला अडचण नाही का रिंग रोडच्या? रिंग रोडच्या अडचण राहते, रिंग रोडची रस्ता चांगलाच आहे. पण मला मला एक गोष्ट आहे, आम्हाला जे काही करायचं आहे एनएचआय वाले करणार आहे. सर्व लोकांच्या सहकारी हो तर ते होईल ना, ते पण मी ते पण येतील, काय प्रॉब्लेम नाही त्यांना. आम्ही घेऊन घेतो ना त्यांना, आम्हीच विचार. आता तुम्हाला विचारा, तुम्ही विचारा चालेल काय. चालू आहे, तेच चालू आहे सर्वांच्या घरी जाऊन. तुम्हाला रिंग रोड बनवून काही अडचण आहे का? नाही तर मग माणसांना आपली अडचण निर्माण केली आहे बा, नाही का? कोणाची जागा आणि कोणाचं घर वाचवण्याच्या प्रयत्नात जर डायव्हर्ट करत आहे रोड, तर हे चुकीचं झालं ना. कोणाचे तुम्ही बघा ना, तुमच्याजवळ सर्व मॅप वगैरे आहे, तुम्ही बघून घ्या सर्व काम. आले समोर कंपाऊंड वाल दिसून राहिले, बाकी सर्व सर तसं नाही आहे. ते जागा वगैरे बघून असं दिसल्याने नसते होत सर्व काम. बाकी सर्व लोकांचे घर मागे आहे, सर्वांचे घर मागे आहे. लेआउट मालकाला बोलवलं आहे, लेआउट मालकालाही बोलवलं आहे, लेआउट मालकालाही बोलवून घ्यायचं आहे. आणि लेआउट मालकाच्या त्याविषयी तुम्ही तिथे समोर तुम्ही काहीच रोखू नाही शकत. समोरचं काम तुमच्या अंगातून जात, तुमच्या जागेतून तुम्ही अधिकार आहे. दुसऱ्याचे काम कसं रोखू शकता तुम्ही? दुसऱ्याचे काम तुम्ही कसं रोखू शकता? तुमच्या जागेतून असला शेतीतून आलं तर किती आहे बा. ते काम नाही आता, ते तुमचं म्हणणं आहे, ते बाकी आम्ही बघून घ्या. आता जे चुकीचे ते एनएचआय एनएचआय वाल्यांना वाट बघत आहे. एनएचआय वाल्यांची एनएचआय सर्व लेआउट वाल्याला पण बोलवत आहे. हा बोलवा बोला, चालेल ना, काय हरकत नाही. इस बारे में चंद्रशेखर बावनकुले के संबंध के बारे में पूछने पर नरेश मुड़गिरे का क्या कहना है आप खुद सुनिए. बोला हाँ, फोन केला होता सर. नाही आपलं नाही केलं, ते काम चालू करून देऊन म्हटलं या दिवसात येऊन जाऊ तुम्ही पोलीस वाले वगैरे येऊन राहिले. हा तर मी काय म्हणतो, ते बावनकुले साहेबाचं तुम्ही नाव घेऊन राहिले, याच्यात रोल काय आहे? नाही रोलचा विषय नाही ना, हायवेचं काम आहे ना. नाही बावनकुले साहेबाचा रोल काय आहे याच्यात तुम्ही नाव घेऊन? काही नाही रोल, काही नाही. आमच्या गावाचा रस्ता बनवून राहिला, आमचे रस्ते झाले पाहिजे. एक म्हणजे वांगडे विभाग, वांगडे बोलणार वांगडे, त्यांचा विभागच वेगळा पडतो. हॅलो हा त्यांचा भागच वेगळा पडते ना, ते तर कामठीच्या एरियात येतात.
तर तुमचं लेआउटवाल्याचं काम आहे, तुमच्या लेआउटवाल्यानं किती एकरामध्ये जागा टाकली, किती एकरामध्ये लेआउट पडला, किती एकरात घर बसवले, हे तुमचं काम नाहीये, एनएचआय वाल्यांचं काम आहे. हो तर एनएचआय वाले कसे कसं काम आहे, तुमच्या लेआउटवाल्याचं काम नाही का? आमचं लेआउटवाल्यानुसार तुमच्या लेआउटच्या खचऱ्यानुसार जर ह्या याच्यामध्ये तुमचा खचरा असेल तर तुमच्या लेआउटवाला जवाब देईल. तुम्ही एक प्लॉट ठरत हा तुमचा आणि पूर्ण पूर्ण लेआउट घ्यायला पाललं ते शेती म्हणजे पाललं हे म्हणत आहे. मी काय म्हणताय, बावनकुळे साहेबाचा एरिया आहे का? बावनकुळे साहेबाचं नाव घेऊन त्याचं काय आहे याच्यामध्ये? नाही तुम्ही म्हणताय ना याच्यामध्ये त्याच्या घरी बसले, म्हणजे त्याचं मॅटर आहे का याच्यात काही? तुम्ही तुम्ही तुमच्या लेआउटवाल्याकडे जा ना, काही माऊली ते जागा चलली ते सब्जेक्ट नाही म्हणताय. बावनकुळे मॅटर काय आहे याच्यात तुम्ही म्हणताय? हा तर त्यांच्याकडे गेले तर त्यांचं काय मॅटर आहे? निचायवाले काय बावनकुळे साहेबाचं काय तिथे जज आहे का? तिथे काही कोर्ट आहे का बावनकुळे साहेबाच्या? तिथे त्याच्यात रोल काय? माझं हे म्हणणं आहे बावनकुळे साहेबाचा रोल काय आहे? ते काय डिसिजन मेकर आहे का? नाही नाही साहेबांचं मग तुम्ही म्हणणे म्हणून राहिले. मी थोडी म्हटलं तिथे साहेबांच्या बंगल्यावर आधी तर सॉल्व आउट तुमची समजदारी पाहिजे का? तुमच्या साऊट पाहायला उतरून तुमचं पूर्ण साऊट फ्लॅट बघलं नाही ते मॅटर नाही आहे. तुम्ही मला बोलले बंगल्यावर माझा प्रॉब्लेम मी सॉल्व करणार तिकडून लेआउट वाल्याकडून ते क्लिअर आहे. माझं हे म्हणणं आहे की तुम्ही बावनकुळे बंगल्यावरती इस मामले में ओरिजिनल नक्शा सामने आया है. कौन से है ये नक्शे आप खुद स्क्रीन पर देख सकते हैं. भीमराव रोकड़े ने इस मामले में एनएचएआई के कई पत्र व्यवहार भी किए हैं मगर अभी तक कोई ठोस जवाब उनके तरफ से नहीं आया है. इस मामले में रोकड़े ने सही से कार्रवाई करने की मांग भी की है. महाराष्ट्र टीवी 24 की स्पेशल रिपोर्ट. एक सफल कॉन्ट्रैक्टर बनना चाहते हैं, खुद टेंडर भरना सीखना चाहते हैं, तो खुद टेंडर भरना सीखे अपने नागपुर में. मिलेगा सीखने का मौका पीडब्ल्यूडी ZP नगर परिषद नगर निगम के टेंडर भरने का. 2 दिवसीय कार्यशाला दिनांक 3 और 4 फरवरी 2022 को. समय सुबह 10 से शाम 6 बजे तक. हमारी वेबसाइट www.civilengineeringiit.in. हमारा पता रुचकर असल महाराष्ट्रीयन व्यंजन 208S अंबाजरी रोड बजाज नगर नागपुर 440010. सीमित जगह उपलब्ध, तुरंत कॉल करें 8956131064 पर.